नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असा टॉपिक तो म्हणजे इतिहासातील महत्त्वपूर्ण अशी पुस्तके व त्यांची लेखके पाहणार आहोत हा टॉपिक आपण दोन पार्टमध्ये कवर करणार आहोत आणि आज आपण पहिला पाठ पाहणार आहोत म्हणजे महत्त्वपूर्ण असे लेखक पाहणार आहोत आणि मग त्यांची पुस्तके पाहणार आहोत खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सर्व एक्झाममध्ये ह्यावर एक ते दोन क्वेश्चन तरी विचारले जातात तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पाहा तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया तर टॉपिक आहे इतिहासातील महत्त्वपूर्ण अशी पुस्तके व त्यांचे लेखक खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण की प्रत्येक एक्झाममध्ये ह्यावर एक दोन क्वेश्चन तरी असतातच तर आपण लेखक पाहणार आहोत आणि त्यांची महत्वाची अशी पुस्तके पाहणार आहोत ओके आणि हे आपण दोन पार्टमध्ये कव्हर करू म्हणजे तुम्हाला सुद्धा इझी पडेल लक्षात ठेवायला तर आज आपण फर्स्ट पार्ट पाहणार आहोत तर चला आपण स्टार्ट करूया तर पहिले कोण आहेत पहिले आहेत लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळक यांची पुस्तके कोणती आहेत तर त्यांची पुस्तके आहेत द आर्टिक होम इन वेदास गीता रहस्य आणि दि ओरायन लोकमान्य टिळक यांचं नाव काय आहे तर बाळ गंगाधर टिळक म्हणूनसुद्धा आपण त्यांना ओळखतो ते एक जहाल असे नेते होते त्यांची एक घोषणा तुम्हाला सर्वांना आठवत असेल ते म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे त्यांचं वाक्य आहे लोकमान्य टिळकांचं आणि त्यांची पुस्तके कोणती आपण पाहिली दी आर्टिक होम इन वेदास त्यानंतर गीता रहस्य आणि दि ओरायन दी ओरायन आणि गीता रहस्य यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ओके तीन पुस्तके लक्षात ठेवा आपण पुन्हा एकदा रिव्हिजन सुद्धा करू दी आर्टिक होम इन वेदास दी ओरायन आणि गीता रहस्य आता आपण सेकंड पाहूया सेकंड आहेत सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस हे कोण होते तर हे यांना आपण नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणून सुद्धा ओळखतो ह्यांनी आझाद हिंद फौज याची स्थापना केली होती आणि ह्यांच्याबद्दलसुद्धा तुम्हाला एक वाक्य आठवेल तो म्हणजे तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दूंगा हे वाक्य कोणाचं आहे सुभाषचंद्र बोस यांचं आणि यांनी कोणती पुस्तके लिहिली दोन पुस्तके लक्षात ठेवा द इंडियन पिलिग्राम अँड द इंडियन स्ट्रगल ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला द इंडियन स्ट्रगल आणि द इंडियन पिलिग्राम हे दोन पुस्तक लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस यांचे द इंडियन स्ट्रगल द इंडियन पिलिग्राम त्यानंतर थर्ड कोण आहे ते म्हणजे आर सी दत्त कोण आहेत आर सी दत्त म्हणजे रमेश चंद्र दत्त आणि त्यांचं कोणतं पुस्तक आहे त्यांचं पुस्तक आहे द इकनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया आर सी दत्त यांचं पुस्तक कोणतं लक्षात ठेवायचं तुम्हाला इकनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया त्यानंतर आहेत महात्मा गांधी कोण आहेत तर महात्मा गांधी यांना आपण राष्ट्रपिता म्हणून सुद्धा ओळखतो आणि राष्ट्रपिता ही पदवी महात्मा गांधी यांना कोणी दिलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी दिलेली आहे तसेच त्यांना आणखीन सुद्धा आपण ओळखत असत पितामह पितामह त्यांना कोणी उल्लेख केला तर पितामह ही उपाधी त्यांना रवींद्रनाथ टॅगोर यांनी केलेली आहे पितामह राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आपण त्यांना बापू म्हणून सुद्धा ओळखतो आणि ह्यांनी कोणती कोणती पुस्तक लिहिलेलं ही इम्पॉर्टंट आहे है। ह्यांच्याबद्दल सांगू तेवढं कमीच आहे पण आपण तर शॉर्टमध्ये पुस्तक आणि लेखक बघतोय तर आपण टेस्ट पाहूया एकतर हिंद स्वराज्य हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणाचं आहे महात्मा गांधी यांचं त्यानंतर लंडन डायरी गाईड टू लंडन महात्मा गांधी यांनीच लिहिलेलं आहे माझे सत्याचे प्रयोग यावर या। ऑलरेडी दोन वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत माझे सत्याचे प्रयोग कोणी लिहिलेलं आहे महात्मा गांधी यांनी लिहिलेलं आहे आणि एक सर्वोदय लक्षात ठेवा कोणते कोणते पुन्हा एकदा सांगते हिंद स्वराज्य लंडन डायरी गाईड टू लंडन माझे सत्याचे प्रयोग आणि सर्वोदय ही पुस्तके कोणी दिलेली आहेत महात्मा गांधी यांनी त्यानंतर कोण आहेत त्यानंतर आहेत राजेंद्र प्रसाद हे कोण होते राजेंद्र प्रसाद हे आपले माझी राष्ट्रपती सुद्धा होते लक्षात ठेवा आपले पहिले राष्ट्रपती कोण होते राजेंद्र प्रसाद कोण होते पहिले राष्ट्रपती ओके आणि तसेच ते पेशाने वकीलसुद्धा होते आणि ह्यांचं एक इम्पॉर्टंट पुस्तक लक्षात ठेवा तो म्हणजे इंडिया डिवायडेड इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर कोण आहेत त्यानंतर आहेत आचार्य कृपलानी त्यानंतर आहेत आचार्य कृपलानी आणि ह्यांनी कोणकोणती पुस्तके लिहिलेली आहेत दि गांधीयन वे गांधी हिज लाईफ अँड थॉट हे कोणी पुस्तकं लिहिलेली आहेत आचार्य कृपलानी त्यांना आपण काय म्हणून ओळखतो जे बी कृपलानी जे बी कृपलानी आणि त्यांना जीवत्राम कृपलानी म्हणूनसुद्धा आपण ओळखतो त्यांचं नाव आहे जे बी कृपलानी आणि ह्यांनी कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत दी गांधीयन वे अँड गांधी हिज लाईफ अँड थॉट त्यानंतर पंडित नेहरू म्हणजेच जवाहरलाल मोतीलाल नेहरू त्यांना आपण पंडित नेहरू म्हणूनसुद्धा ओळखतो किंवा नेहरू चाचा म्हणूनसुद्धा आपण त्यांना ओळखतो आणि हे कोण होते तर हे आपले पहिले पंतप्रधान आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण तर पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू आणि ह्यांची पुस्तके लक्षात ठेवा इम्पॉर्टंट ते म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया अँड इंडियाज फॉरेन पॉलिसी डिस्कवरी ऑफ इंडिया कोणी लिहिलेलं आहे पंडित नेहरू यांनी लिहिलेलं आहे आणि इंडियाज फॉरेन पॉलिसी हे सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली पुस्तके आहेत त्यानंतर कोण आहेत त्यानंतर आहेत मोरारजी देसाई हे सुद्धा माझी पी एम होते पंतप्रधान होते आणि त्यांची पुस्तके कोणती आहेत ती, ती लक्षात ठेवा एक आहे सिलेक्टेड स्पीचेस अँड द स्टोरी ऑफ माय लाईफ कोणकोणती आहेत द स्टोरी ऑफ माय लाईफ आणि सिलेक्टेड स्पीचेस ही कोणाची पुस्तके आहेत मोरारजी देसाई यांची त्यानंतर आहेत विजयालक्ष्मी पंडित विजयालक्ष्मी पंडित या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या होत्या आणि जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या लक्षात ठेवा तसेच यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे ठीक आहे कोण होत्या या महाराष्ट्राच्या राज्यपालसुद्धा होऊन गेलेल्या आहेत आणि ह्यांची पुस्तके कोणती लक्षात ठेवायची आहे सो अ बिकम अ मिनिस्टर सो बिकम अ मिनिस्टर आणि प्रिझंट डेज ही दोन पुस्तके लक्षात ठेवा विजयालक्ष्मी पंडित यांची पुस्तके कोणती सो so बिकम अ मिनिस्टर अँड प्रिझंट डेज त्यानंतर आहेत चंद्र पाल चंद्र पाल यांचं एक प्रसिद्ध असं वृत्तपत्र तुमच्या सर्वांना माहिती असेल ते म्हणजे वन दे मातरम हे कोणी लिहिलेलं आहे बिपिनचंद्र पाल यांनीसुद्धा लिहिलेलं आहे त्यानंतर हे कोण होते बिपिनचंद्र पाल हे बंगाली नेते होते त्यांना भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाईम्स काय आहे मेमरीज ऑफ माय लाइफ अँड टाईम्स हे त्यांचं आत्मचरित्र हे आणि आत्मचरित हे कधी लिहिलं आहे त्यांनी एकोणीसशे बत्तीस साली लिहिलेलं आहे ठीक आहे काय आहे बिपिनचंद्र पाल यांचं आत्मचरित्राचं नाव आहे मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाईम्स क्लिअर आता आपण पुढचे पाहूया त्यानंतर आहेत ॲनी बेझेंट ॲनी बेझेंट या कोण होत्या ह्या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिक होत्या ओके आणि त्याच थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षसुद्धा होत्या आणि त्यांची पुस्तके कोणती लक्षात ठेवायची फॉर फ्रीडम द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स त्यानंतर वेकअप इंडिया अँड एन्शन्ट आयडियल्स इन मॉडर्न लाईफ कोणती पुस्तके पुन्हा एकदा सांगते लक्ष देऊन ऐका फॉर फ्रीडम फॉर फ्रीडम द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स वेकअप इंडिया अँड एन्शंट आयडियल्स इन मॉडर्न लाईफ ही पुस्तके आहेत डॉक्टर ॲनी प्रेझेंट यांची त्यानंतर कोण आहेत त्यानंतर आहेत मुहम्मद इक्बाल मुहम्मद इक्बाल हे कोण होते हे कवी होते कोण होते तर हे मुस्लिम कवी होते आणि त्यांचं एक असं गीत प्रसिद्ध ते म्हणजे सारे जहा से अच्छा हिंदोस्ताह हमारा हे कोणी लिहिलेलं आहे तर हे मोहम्मद इक्बाल यांनीच लिहिलेलं आहे आणि त्यांची पुस्तके लक्षात ठेवा असरारे खुदी जर्ब एकालीम आणि शिकवा ही त्यांची पुस्तके आहेत कोणकोणती आहेत असे खुदी जर्ब एकालीम आणि शिकवा ही मोहम्मद इक्बाल यांची पुस्तके आहेत आणि त्यांचं प्रसिद्ध गीत कोणतं आहे सारे जहा से अच्छा हिंदोस्ताह हमारा त्यानंतर ए पी जे अब्दुल कलाम आझाद ह्यांच्याबद्दल सांगू तेवढं कमी आहे हे तरी पण आपण शॉर्टमध्ये सांगूया हे अकरावे राष्ट्रपती होते आणि एरोनॉटिकल इंजिनियर होते ए पी जे अब्दुल कलाम आणि ह्यांची पुस्तके कोणती आहेत तर्जमन उल कुरान इंडिया विन्स फ्रीडम ह्यावर क्वेश्चन विचारलेलं आहे इंडिया विन्स फ्रीडम त्यानंतर तजकिरा तर्जमन उल कुरान इंडियान विन्स फ्रीडम आणि तजकिरा हे अब्दुल कलाम आझाद यांची पुस्तके आहेत त्यानंतर आहेत रवींद्रनाथ टॅगोर हे कोण आहेत तर भारत व आशिया या भारत व आशियामध्ये फर्स्ट नोबेल मिळालेले कोण होते फर्स्ट नोबेल विजेते रवींद्रनाथ टॅगोर लक्षात ठेवा भारतातच नाही तर आशियामध्ये सुद्धा फर्स्ट नोबेल विजेते रवींद्रनाथ टॅगोर आणि त्यांच्या गीतांजली पुस्तकामधून आपण घेतलेलं म्हणजे आपलं राष्ट्रगीत जन गण मन तसेच बांगलादेशचं सुद्धा राष्ट्रगीत यांनीच लिहिलेलं आहे ते म्हणजे आमार सोनार बांगला आणि यांची पुस्तके कोण कोणती आहेत कर्णफूल द क्रिसेंट मून विश्व मानवता की ओर गीतांजली हे सुद्धा त्यांचंच आहे आणि गोरा ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत पुन्हा एकदा सांगते कर्णफूल द क्रिसेंट मून विश्व मानवता की ओर गीतांजली आणि गोरा आता आपण सर्व पाहिलेली आहेत आपण तर पुन्हा एकदा फक्त पाच मिनटं त्याची रिव्हिजन करूया ठीक आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा रीड करून सांगते तुम्ही व्यवस्थित ऐका इतिहासातील महत्त्वपूर्ण पुस्तके व लेखक तर लोकमान्य टिळक यांची पुस्तके कोणती आहेत तीन पुस्तके लक्षात ठेवायचे द आर्टिक होम इन वेदास गीता रहस्य आणि दि ओरायन ही लोकमान्य टिळकांनी लिहिलेली पुस्तके आहेत त्यानंतर सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांची पुस्तके द इंडियन स्ट्रगल द इंडियन पिलिग्राम द इंडियन स्ट्रगल अँड द इंडियन पिलिग्राम सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेली आहेत त्यानंतर आर सी दत्त यांचं इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक आर सी दत्त यांनी लिहिलेले आहेत त्यानंतर महात्मा गांधी यांची पुस्तके म्हणजे हिंद स्वराज्य लंडन डायरी गाईड टू लंडन माझे सत्याचे प्रयोग आणि सर्वोदय ही पुस्तके महात्मा गांधी यांनी लिहिलेली आहेत त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं मेन इम्पॉर्टंट पुस्तक म्हणजे इंडिया डिवायडेड आचार्य कृपलानी यानी दोन लिखे पुस्तकेंजेजे द गांधीयन वे एंड द गांधी हिज लाइफ एंड थॉट गांधी हिज लाइफ एंड थॉट द गांधीन वे हि पुस्तकें आचार्य कृपलानी यानी लिखे हैं नर पंडित जवाहरलाल नेहरू यानी लिखेली पुस्तकें कोती डिस्कवरी ऑफ इंडिया इंडियाज फॉरेन पॉलिसी ही पंडित नेहरू यानी लिखेली पुस्तकें मोरारजी देसाई ने लिखले को सिलेक्टेड स्पीचेस द स्टोरी ऑफ माय लाईफ त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांनी कोणती लिहिली आहेत सो बिकम अ मिनिस्टर अँड प्रेझंटेज हे विजयालक्ष्मी पंडित यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत त्यानंतर बिपिनचंद्र पाल यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाईम्स बिपिनचंद्र पाल यांचं हे आत्मचरित्र आहे त्यानंतर पुढचे पाहूया डॉक्टर ॲनी बेझंट डॉक्टर ॲनी बेझंट यांनी लिहिलेली म्हणजे फॉर फ्रीडम द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स हे सुद्धा ॲनी बेझंट यांनी लिहिलेलं आहे वेकअप इंडिया अँड एन्शंट आयडियल्स इन मॉडर्न लाईफ हे कोणी लिहिलेलं आहे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यानंतर मुहम्मद इक्बाल यांची पुस्तके कोणती आहेत असरारे खुदी जर्म ए कलीम आणि शिकवा त्यानंतर ए पी जे अब्दुल कलाम आझाद यांनी लिहिलेली पुस्तके कोणती आहेत तर्जमन उल कुरान इंडिया विन्स फ्रीडम हा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा त्यानंतर तजकिरा आणि लास्ट रवींद्रनाथ टॅगोर कर्णफूल द क्रिसेंट मून विश्व मानवता की ओर गीतांजली हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि गोरा हे कोणी लिहिलेले आहेत रवींद्रनाथ टॅगोर तर आज आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे उद्या आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत तर आज जेवढे पाहिलेत ते व्यवस्थित बघा रिवाईज करा आपण उद्या पुढच्या पार्टमध्ये भेटूया तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू